आपलं मन हे एक अद्भुत वरदान आहे जे आठवणीत ठेवतं अगदी स्पष्टपणे. प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक माहिती जी आपल्या दिशेने येते आणि हे रूपांतरित केलं जाऊ शकतं एका प्रचंड कल्पनाशक्तीत. पण जर तुम्ही तुमच्या कल्पनेवर नियंत्रण गमावलं, जर तुम्ही विवेक गमावला की कल्पना काय आहे आणि वास्तविकता काय आहे, भविष्य काय आहे, वर्तमान काय आहे आणि भूतकाळ काय आहे, मग तुमचं मन तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. बहुतेक माणसांना जीवनाचा त्रास होत नाहीये, त्यांना केवळ त्यांच्या आठवणींचा आणि कल्पनेचा त्रास होतोय. जे 10 वर्षांपूर्वी घडलं त्याचा अजूनही त्यांना त्रास होतोय. परवा काय घडू शकेल त्याचा आत्ताच त्यांना त्रास होतोय. हे जीवनाबद्दल नाहीये, हा नियंत्रणाचा अभाव आहे. दोन अगदी अद्भुत क्षमतांवर ज्या मनुष्याकडे आहेत, आठवणींची स्पष्टता आणि अभूतपूर्व कल्पना शक्ती. तुमच्या भविष्याची काळजी करू नका. जर तुम्ही तुमचं वर्तमान चांगल्या प्रकारे हाताळलं तर भविष्य स्वाभाविकपणे बहरून येईल. आपण त्याच्यावरच काम करू शकतो जे सध्या आपल्या हातात आहे. तुमच्या मनात जे आहे त्यावर तुम्ही काम करू शकत नाही. तुमच्या मनात जे आहे त्यासाठी तुम्ही योजना करू शकता, पण तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. तुम्ही तेच हाताळू शकता जे आत्ताच्या क्षणी इथे आहे. तुमच्यापैकी जे खूप जास्त स्वतःच्या विचारांमध्ये आणि भावांमध्ये गुंतलेले आहात, सतत सोशल मीडिया किंवा इतर कशांवर असल्यामुळे, मला वाटतं तुम्ही तुमचा फोन बाजूला ठेवून जंगलात चक्कर मारायला पाहिजे. जर हे दररोज शक्य नसेल तर कमीत कमी महिन्यातून 1-2 दिवसांसाठी तुम्ही कुठेतरी हरवून जायला पाहिजे. फक्त निसर्गात एकटच चाला, बसा, निरीक्षण करा. जर तुम्ही पुरेसं लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की तुम्ही इतके मोहित होऊन जाल अस्तित्वातल्या प्रत्येक लहानशा गोष्टीमुळे. कारण ज्या प्रकारे एखादी मुंगी बनवली आहे हे तुम्ही आणि तुमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहे. ती नेमकी कशी बनवली आहे हे समजायला, ज्यांनी डोळे उघडून पाहिलं नाहीये या सृष्टीकडे, ते त्यांच्या स्वतःच्या मानसिक विश्वामध्ये गुंतून जातात. म्हणजेच त्यांच्या विचारांमध्ये आणि त्याच्या रसदार भाग म्हणजे भावांमध्ये. जेव्हा तुमचे विचार आणि तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या बनतात निर्मात्याच्या सृष्टीपेक्षा, याचा अर्थ तुमचं अस्तित्वाचं आकलन हे एक अनर्थ बनलंय. तुम्ही जीवनाचं स्वरूप अजिबातच जाणलं नाहीये. आपल्याला खूप गोष्टी माहिती आहेत, आपण खूप गोष्टी करू शकतो, पण आपल्याला कोणतीही गोष्ट त्याच्या पूर्ण स्वरूपात माहिती नाहीये. अस्तित्व हे असंच आहे. जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं तर साहजिक तुमचे स्वतःचे विचार आणि भावना मागे पडतील. तुम्ही तरीही त्यांचा आनंद घेऊ शकता, पण तुम्हाला माहिती आहे की त्या किती क्षुल्लक आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला जीवनाच्या विविध पैलूंचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही गंभीर नसलं पाहिजे. तुम्ही गंभीर होता एकाच कारणामुळे की तुम्ही तुमच्या अस्तित्वाला खूप गांभीर्याने घेतलं आहे. जरी आपण खूप कमी कालावधीसाठी अस्तित्वात असतो या ब्रह्मांडात, हे खूप विशाल ब्रह्मांड आहे. ही ग्रहमाला, ही सूर्यमाला ज्यामध्ये आपण जगतो ती केवळ एक ठिपका आहे. त्यामध्ये पृथ्वी हा एक आणखी लहान कण आहे. या लहानशा कणात जिथे तुम्ही राहता किंवा ज्या शहरामध्ये तुम्ही राहता तो एक अति लहान कण आहे, आणि त्यामध्ये तुम्ही मोठे स्त्री किंवा पुरुष बनला आहात. आणि हेच कारण आहे तुम्ही जीवनाबद्दल एवढे गंभीर होण्याचं. हा अगदी थोडा वेळ आहे ज्याला तुम्ही जीवन म्हणतात, आणि यात जर तुम्ही स्वतःला गांभीर्याने घेतलं तर तुम्ही एक मोठा विनोद आहात. जीवनाचं रहस्य हेच आहे की प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने न बघणे, पण तरीही त्यात पूर्णपणे सहभागी असणे एखाद्या खेळाप्रमाणे. तर आयुष्य एक खेळ म्हणून खेळायला शिका. जर आयुष्याचा खेळ खेळायचा असेल तर तुम्हाला हे पाहता आला पाहिजे की तुमचं अस्तित्व त्याला अर्थ आहे केवळ आपण ज्या काळात राहतो त्यापुरता, पण त्याला शाश्वत असा कुठलाच अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही खरोखर कोण आहात त्याचा शाश्वत स्वरूपाला स्पर्श करत नाही. हे जीवन इतकं लहान आहे की केवळ जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तेच केल्याने तुमचं जीवन सार्थक ठरेल. जर तुमच्या जीवनातला सहभाग खरोखर वाढवायचा असेल तर तुम्हाला सर्वस्व देण्यासाठी
तुम्ही तेच करत असलं पाहिजे जे तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं की तुम्ही ते शोधलं पाहिजे. जे जेव्हा मी म्हणतो ते शोधणं महत्त्वाचं आहे म्हणजे माझी आवड काय आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला तुमचं अर्ध आयुष्य घालवण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ सर्व काही आपलंसं करून घेण्याच्या क्षमतेमध्ये खोलवर जायचं आहे. जेव्हा सर्व काही तुमचं आहे, हे संपूर्ण जग तुमचं आहे, तर ते तुमचा एक भाग आहे. जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे गुंतवलं आणि जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ते निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिलात, ज्याची तुम्हाला खरोखर पर्वा आहे, मग तुमचं निव्वळ अस्तित्वच सार्थक असेल. केवळ तुमच्या कृती नाही, तुम्ही काय साध्य करता आणि काय नाही ते नव्हे, पण तुमचं निव्वळ अस्तित्वच सार्थक असेल. कारण केवळ इथे श्वास घेणं आणि जिवंत असणं हाच एक चमत्कार आहे. जीवनापेक्षा मोठा कुठलाच चमत्कार नाही. जर हे सार्थक नसेल मग दुसरं काय आहे.